बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. एक वस्तू 560 रुपयास विकल्याने 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, असा प्रश्न आहे. खरेदीची किंमत विचारली, खरेदीची किंमत मित्रांनो काढण्यासाठीचं सूत्र, खरेदीची किंमत बरोबर विक्री किंमत, लक्ष द्या, गुणिला 100 आणि छदस्थानी 100 वजा शेकडा तोटा, हे सूत्र एवढे व्यवस्थित पाठ करा. वस्तू 560 रुपयाला विकल्याच्या नंतर होणारा तोटा छदस्थानी या 100 मधून वजा करायचा. होणारा तोटा 20% आहे, इथं 20 लिहा. वरचे 560 गुणिला 100 हे पद अशीच राहू द्या. ही वजाबाकी मित्रांनो 80. ओके, आता या शून्याला हे शून्य गेलं, इथं राहिले 8. 8 × 7 = 56 होतात लेकरांनो. हे उरलेलं शून्य 7 वर टाकून द्या, म्हणजे 70 आणि 10 गुणाकार म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत 700. ओके, एक वस्तू 560 रुपयास विकल्याने 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, मित्रांनो 700 रुपये. हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.